नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. शनिवारी सकाळी पोलीस पेट्रोल पंपावर निवृत्त पोलीस अधिकारी व वाहतूक पोलिसात चांगलीच झुंपली. निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पोलीस पेट्रोल पंपापासून शॉर्टकट मारल्याने हा वाद उद्भवला. चालांवरून हा वाद झाला. पोलिसांमध्ये फ्री स्टाईल झाली. पोलीस पेट्रोल पंपावर शनिवारी चांगलाच वाद झाला. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस व निवृत्त पोलिसात फ्री स्टाईल हाणामारी झाली. रॉन्ग साइड पे कर रहा हूँ. प्रेस वाले मारो मत तू. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्त पीएसआय रविकांत ढोके पेट्रोल पंपापासून जात असताना चालान भरण्यावरून हा वाद झाला. यामध्ये वाहतूक पोलिसांनी रविकांत ढोके यांना मारहाण केल्याचा आरोप ढोकेंचा भाऊ मधुकर यांनी केलाय. पेट्रोल पंप बराच होतो सर, कारण एक आमचा ऍक्सिडेंट झाला आहे. त्याला बघायला जायचं होतं. आम्हाला बघायला जायचं होतं. पेट्रोल गाडीमध्ये ट्रक बाबा, तर मला काय माहिती इकडनं काढली इकडनं काढले तर त्यांनी उचललं बरोबर रॉंग साईड झाली. चालान बघा, तर चालान असे फाडत होते. म्हटलं त्यांनी काय चालान किती रुपये मागितले होते? चालानचं काय माहिती नाही मला. काय चालान द्या चालान केलं त्यांनी. त्यांनी म्हटलं बाबा मी सत्य साहेब मी कशाला चालान कशाला फाडा थांबा तुम्ही. दुसरे आलेलं एकदम त्यांना हे करायला लागले. माझ्या डोक्याला मारलं तू कितीतरी मारलं का सर्व मारलं होता. भुक्का नाही मारला कोणी. तिथे म्हणताय की पब्लिक नाही मारलं. नाही पब्लिक तर कोणी नाही मारलं. सर्व या लोकांनीच मारलं. त्यांना आता भुक्का नाही मारलं. अखेर गाडगेनगर पोलिसात हा वाद पोचला. काहीही असलं तरी एका निवृत्त पोलिसाने नियम तोडणं योग्य नाही. दुसरं म्हणजे वाहतूक पोलिसांनी डोकं कुठेपर्यंत एखाद्याला मारणं योग्य नाही. साहेबासोबत रॉंग साईडच्या केसेस करण्यासाठी पोलीस पेट्रोल पंप इथे थांबतो. तेथून निळ्या रंगाची स्कूटी त्याच्यावर हिरव्या रंगाचा शर्ट घातलेला इसम आणि त्याच्या मागं बसलेला एक इसम हे दोघे रॉंग साईड आले. त्यांना थांबवली. थांबवल्यानंतर त्यांना म्हटलं आपण रॉंग साईड आले एक 100 रुपयाचा चालान आहे आपल्याला. तर म्हणे मी पी आय म्हणून मग मी थांबवले 2 मिनिटं. मग त्यांची चाबी काढली. चाबी काढून खिशात ठेवली. तर मग त्यांनी ते चाबी काढली हिसकली आणि मग तेवढ्यात लोंबगुंबी सुरू झाली. तुटणारली जी पडीत जी तुटणारली होती ते डोक्यावर मारली. जसंच मारलं तसं पब्लिकनं यांना मारायला सुरुवात. पब्लिकने त्यांना मारलं? आम्ही नाही मारलं. कारण की पोलीसवाल्याला मारून आले. आम्ही उभंच होतो तिथे. उभं असताना त्यांना उचलली मागून येऊन
डोक्यावर मारलं. डोक्यावर मारलं तसंच मारलं तसं पब्लिकने त्याला सुरुवात केली. दोन्ही गोष्टी लज्जास्पदच आहेत. पोमी साहेबांसोबत ड्युटीवर होतो. पेट्रोल पंप चौकात आम्ही उतरलो. पिया साहेब मिटिंगला गेले होते. आम्ही रॉंग साईडच्या चालान करण्याकरता तिथं गाडी उतरलो. तिथं एक गाडीवाला आला. त्याची गाडी रॉंग साईडने चालान केली. बरोबर. दुसरे हे पी एस आय ड्युट्या हे आले. हे सांगायला लागले की मी पी एस आय आहो. त्यांना सांगितलं की हे बोर गरीब आहे तर हे चालान घेऊन गेले. तुम्हाला 100 रुपये चालान घ्यायला काय होती. तर त्यांनी असं म्हटलं की मी पी एस आय आहो, तू कशी काय चालान बनवतो. तर सचिन श्रीवास यांनी त्यांची गाडी पळून नेऊ नये म्हणून चाबी घेतली ताब्यात. त्यांनी ते कॉलर पकडली. त्याच्या खिशातून चाबी आणि 1100 रुपये काढून घेतली आणि झोंबाझोंबी करायला लागला. तर मी मध्यस्थी केली. त्यांना सोडवलं. बरोबर. भानगड तर त्यांनी त्याचा त्याला सोडून पुन्हा माझ्यासंग झपटमारी केली. गोटा उचलून मारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा सचिन श्रीवास हा मंदात आला. त्याच्या डोक्यावर त्यांनी टुकलाईटची नळी तिथे क्वार्टरजवळ पडलेली फोडली डोक्यावर आणि त्याचा उरलेला भाग पोटात मारत होता. तर पब्लिकनी त्याला पाहिलं तर पब्लिकनं म्हटलं की याला मारा रे म्हणे. या पोटात टुबलाईटची नळी टाकून राहिला तरी तुम्ही पाहत आहे म्हणे पोलीसवाले. म्हणून त्यांना पब्लिकनं मारले आणि त्याला आम्ही पोलीसवाल्या कंट्रोलला कॉल केला आणि संबंधित गाडी आली आणि त्याला ताब्यात घेऊन शिना पोलीस स्टेशनला आणलं. अंजनगाव पारी मार्गावर बसचा अपघात झाला. सुदैवानं या अपघातात जीवित हानी झाली नाही. मात्र 28 जण जखमी झाले आहेत तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. बडनेरा ते गोडेगाव असलेल्या या बसमध्ये बहुत करून विद्यार्थी होते. अंजनगाव बारी मार्गावर बसचा अपघात झाला. या बसने कडुनिंबाच्या झाडाला जबरदस्त धडक दिली. MH 20D 8046 क्रमांकाची ही बस बडनेरा आगाराची आहे. ती गोडेगाव येथे जात होती. या बसमध्ये बहुतांश विद्यार्थीच बसलेले होते. दुपारची ही बस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सोयीची असल्याने छोट्या गावातील वस्त्यांमधील मुलं या बसने जातात. खचून भरलेली ही बस वळणावर अनियंत्रित झाली व झाडावर आदळली असं पोलिसांचं म्हणणं आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की ड्रायव्हरची सीट स्टेअरिंग साऱ्यांचीच मोडतोड झाली. बसमधील बेंच वाकले. जबरदस्त धडक बसल्याने प्रवासी समोर आदळले. लोखंडांच्या या बेंचेसमुळे प्रवाशांना डोक्याला व हनुटीला जास्त मार लागलाय. दुचाकीने मुलांना महाविद्यालयात पाठवणं सुरक्षित नसल्याने आई वडील बसला प्राधान्य देतात. परंतु अशा घटनांनी बसही कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण होतो. शारदीय नवरात्र भक्तिभावाने साजरं होत आहे. शनिवारी नवरात्रातील 5वी माळ पंचमीला स्कंद मातेचं पूजन केलं जातं. स्कंद मातेने राखाडी रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. ज्या देवींनी ज्याप्रमाणे ज्या रंगाचे वस्त्र ज्या दिवशी परिधान केले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील महिला वेशभूषा धारण करत आहेत. त्या रंगाच्या वेशभूषा त्या करत आहेत. शैलपुत्री देवीने लाल रंगाचे, ब्रह्मचारिणीने निळ्या रंगाचे, चंद्रघंटा देवीने पिवळ्या रंगाचे तर कुष्मांडा देवीने हिरव्या रंगाचे वस्त्र धारण केले आहेत. प्रतिपदेपासून एकेका देवीची पूजा केली जाते. त्यांच्या वस्त्रांप्रमाणे तो रंग त्या दिवशी परिधान करतात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयातील महिला कर्मचारी नवरात्रात देवीची अनोखी सेवा करत आहेत. ज्या देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत त्या दिवशी या महिला त्याच रंगाचे वस्त्र परिधान करत आहेत. गेल्या 6 वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही मागील 6 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे. दरवर्षी आम्ही सगळ्याजणी नवरात्राचे 9 दिवस असेच वेगवेगळे कलरचे देवीला परिधान करतात. त्याप्रमाणे आम्ही पण परिधान करतो आणि आमचा आनंद साजरा करतो. चांदूर रेल्वे तालुक्यातील वाय येथील शेतकरी विष्णू वासुदेव चौधरी या 68 वर्षीय शेतकऱ्याने सिटी न्यूजकडे आपबीती कथन केली आहे. गेल्या 3 वर्षांपासून नापिकी असून त्यांच्यावर बँकेचं कर्जही आहे. तेव्हा शासनाच्या मदतीची त्यांना अपेक्षा असल्याचं विष्णू चौधरी यांनी सांगितलंय. मी यावर्षी शेती बँकेचं गोल्ड लोन काढून केली. परंतु त्या शेतीत 3 एकरमध्ये मला 10 किलोही सोयाबीन होत नाही. काल वावरात गेलो होतो मी तर पाहिलं तर सोनाजी काम नाही असं मला सतत 3 वर्षापासून होऊन राहिलं.
तर या मागच्या वर्षी जे पैसे मला नापी केले भेटले नाही आणि या वर्षी त्याला काही सांगताच येत नाही. आता तुमची काय अपेक्षा? माझी अपेक्षा शासनानं काहीतरी मदत केली तर मग शेती करू, नाही तर काय काय शेती करू. तुम्ही कधी परवानगी द्यावं शासनानं मला? तुम्ही शासनाकडे गेले होते का? हो, याच्यापूर्वी मागच्या वर्षी पैसे मिळाले नाही मला. तुम्ही शासनाकडे गेलो, जिल्हाधिकाऱ्याकडे मी सुद्धा अर्ज दिला, दोन तीन मला नापिकीचे पैसे भेटले नाही. ते म्हणतात तुमची एकत्र शेती आहे, बाकी भावा पडीत जाय. माझी मी वाहतो, मला माझे तर पैसे भेटायला पाहिजे, तर माझे पैसे शासनानं वापस केले. शारदीय नवरात्रात दुर्गोत्सव मोठ्या भक्तीने श्रद्धेने साजरा होतोय. सार्वजनिक मंडळांनी आकर्षक देखावे तयार केले आहेत. नवाथे नगर येथील ओम नवदुर्गोत्सव मंडळात नेपाळच्या उद्ध्वस्त दुर्गा मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. नवाथे नगर येथील ओम नवदुर्गोत्सव मंडळात नेपाळच्या भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या वत्सला दुर्गा मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या परिश्रमाने हा हुबेहूब देखावा साकारलाय. मंदिरासमोर सर्वधर्म समभावाचा घंटा दाखवण्यात आलाय. अष्टभुजा अशा दुर्गेचं अतिशय मोहक लोभस रूप आहे. बालरूपातील ही दुर्गा झोपाळ्यावर झुलते आहे. तिचं वाहन सिंह बाजूला बसलेला आहे. नावाप्रमाणेच ती वत्सलतेने आपल्या भक्तांकडे पाहते आहे. भोलेनाथ दर्शन, गोसंवर्धन व जंगल बचाव पडद्यावर दाखवण्यात येत आहे. 2014 मध्ये मंडळाने अक्षरधाम मंदिराचा देखावा साकारला होता. त्या देखाव्याला पोलीस आयुक्तालयातर्फे अमरावती शहरातून तृतीय पारितोषिक मिळालं आहे. सचिदानंद आर्ट्स अँड ग्रुप तर्फे त्याचे मुख्य कलाकार आहे सुहास गडकरी, सूरज रडके आणि संपूर्ण आमच्या नवातीतली टीम, त्यांना सगळ्यांनीच मदत केलेली आहे. मदत करून हे नेपाळमध्ये जे उद्ध्वस्त झालेलं आहे वत्सला दुर्गापूरचं मंदिर, त्याचा सीन इथे डेकोरेशन केलेला आहे. सगळ्यांनी नवातेमधल्या सगळ्या नगरवासींनी मदत केलेली आहे. या अथक परिश्रम करून हे मंदिर बनवलेलं आहे. तसंच यासोबत सर्वधर्म समभावाचा घंटा समोर उभारण्यात आलेला आहे आणि गोहत्या, गोपालन आणि जंगल बचाव ची स्क्रिप्ट चालू आहे, ते प्रोजेक्टवर दाखवण्यात येत आहे. आणि आमच्या इथे मागच्या वर्षी, मागील वर्षी 2014 मध्ये अक्षरधामचा देखावा केला होता, त्याला तृतीय पारितोषिक म्हणून पोलीस महासंचालकातर्फे ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की हा इथला नवाते नगर ओम दुर्गोत्सव मंडळ नवाते नगर अमरावतीचा देखावा पाहण्यासाठी आवर्जून यावं आणि आमच्या मंडळाचं कौतुक करावं, अशी मी सर्व कार्यकर्त्यांतर्फे सदस्यांतर्फे आग्रहाची विनंती करीत आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष जे आहे ते शंकरराव काळे आहेत. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. जिल्हा परिषदेच्या संगणक परिचालकांनी शनिवारी भीक मांगो आंदोलन केलं. गेल्या एप्रिल महिन्यापासून थकीत मानधन मिळण्याच्या मागणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात हे आंदोलन करण्यात आलं. एप्रिलपासूनचं थकीत मानधन मिळावं, कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना पुन्हा कामावर घ्यावं, निर्मल भारत अभियानांतर्गत काम केलेल्या संगणक परिचालकांचं मानधन मिळावं आदी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद संगणक परिचालकांनी भीक मांगो आंदोलन केलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या कक्षात हे आंदोलन करण्यात आलं. आज या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलेलं आहे ते भीक मांगो आंदोलन करण्यात आलेलं आहे. सीओच्या कॅबिनमध्ये बसून आम्ही ते भीक मांगो आंदोलन केलं, कारण की आमचे एप्रिलपासूनचे पेमेंट जिल्हा परिषदने अडकून ठेवलेले होते. आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारणा केली तर ते म्हणत होते की कंपनीने आम्हाला बिल सादर केलेलं नाही. जेव्हा कंपनीला विचारलं तर कंपनीचे माणसं म्हणत होते की आम्हाला सीओनी पेमेंट काढून दिलं नाही. त्यामुळे दोघांमध्ये जो संभ्रम होता त्यासाठी 6 महिन्यापासून आमचे पेमेंट अडकून राहिलेले होते. आणि आम्ही त्या अनुषंगाने आज या ठिकाणी भीक मांगो आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या अनुषंगाने साहेबांनी आम्हाला 20 तारखेपर्यंत पेमेंट होण्याचे आश्वासन क्लिअर केलेले आहे. एकत्रित किती आंदोलन करते होते आज? आज जवळजवळ 500-500 पोरं आंदोलन करते होते. पूर्ण जिल्ह्याचे, अमरावती जिल्ह्याचे टोटल ऑपरेटर.
फ्रेझरपुरा प्रभागामध्ये वराह पालनासाठी केलेलं अतिक्रमण महापालिकेनं तोडलं. जागा मिळेल तिथे टीन लावून पक्क बांधकाम करून वराह पालन होत होतं. हे अतिक्रमण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडलं. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. फ्रेझरपुरा परिसरात अतिक्रमण करून वराह पालन करण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांची होती. त्यानुसार महापालिकेने येथे कारवाई केली. वराह पालनासाठी शेड बांधण्यात आले तर पक्क बांधकामही करण्यात आलं. हे अतिक्रमण महापालिकेने तोडलं. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता: सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.